नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के नेतृत्व में शिवसेना ऐरोली विधानसभा द्वारा विश्व महिला दिवस के खास उपलक्ष्य पर महिलाओं का सम्मान किया गया, जहां प्रमुख अतिथि के रूप में मौजूद थी पूर्व प्राचार्या कांति प्रसाद और अंजलि पाटिल, जिन्होंने शिक्षा का बीज बोकर विजय चौगुले जैसे व्यक्तिमत्व का निर्माण किया। सम्मान स्त्री शक्तिता के तहत यहां मान्यवरों के हाथों समाज सेवा, शिक्षा, क्रीड़ा, कला, पुलिस दल, पत्रकारिता और उद्योग जगत में पुरुषों को टक्कर देकर अपना वर्चस्व निर्माण करने वाले महिलाओं का विशेष सम्मान किया गया, जिनमें एपीआई स्मिता पवार, एडवोकेट स्वाति फड़तरे, मुख्य अध्यापिका तारा ठाकरे आदि शामिल थी। विजय चौगुले की स्कूल शिक्षिकाओं ने महिला दिवस पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए विजय चौगुले के साथ अपने अनुभव को बयां किया। विजय चौगुले साहब ने नेहमी लेडीज साठी मदद करता है, काय म्हणजे जे सोसायटी मध्ये ते राहतात मी तिथेच राहते, नेहमी त्यांच्या घरचं जवळ मी पाहिलं तरी मला असं वाटतं देवाने किती शक्ती दिला ते माणसाला माहीत नाही आहे। काही ना काही प्रॉब्लम नाही तरी पैशाच्या साठी काही ना काही इच्छेसाठी लोक येऊन उभा राहतात 24 तास, म्हणजे सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत वॉकिंगला गेले तरी पण आम्ही बघत असतो। मदत करण्याची स्वभाव आहे ते, आणि आज जागृती महिला दिवसाची एवढा मोठा मेळावा त्याने आयोजित केल्यामध्ये सगळ्या महिलांच्या तर्फाने त्यांना धन्यवाद। प्रचंड प्रतिसाद महिलांनी दिला हे त्यांच्या लोकप्रियतेचं गमक आहे आणि त्या त्यांच्या कार्याची पावती आहे, तर त्याबद्दल माझ्या शुभेच्छा। वहीं विजय चौगुले ने भी इस अवसर पर अपनी खुशी जाहिर की। 8 मार्च आज महिला जागतिक महिला दिन, त्याच्यामुळे आज आम्ही मुंबई शिवसेनेच्या वतीने महिलांचा सन्मान ठेवला होता। आणि ज्या काही नामांकित महिला असतील तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बचत गट असतील, तुमच्या डॉक्टर्स, ॲडवोकेट, समाजसेवेमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे, ॲक्टर्स, गायक, अशा सर्व पद्धतीच्या महिलांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांचा सन्मान केलेला, आणि आज महिला दिनाचं औचित्य साधून सर्वांचा सन्मान। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।